स्टोरी टेलसाठी पुस्तकं वाचणं हा माझा खरं म्हणजे पहिलाच अनुभव होता. या प्रकारे ऑडिओ बुकसाठी काही करणं काम हे मी यापूर्वी केलं नव्हतं, पण हे करताना मला खूप आनंद मिळाला. एकतर ही तिन्ही पुस्तकं म्हणजे आहे मनोहर तरी, सोयरे सकळ आणि प्रियजीये ही सुनीताबाई देशपांड्यांची पुस्तकं होती, आणि ज्यांच्याशी माझा खूप निकटचा आणि खूप मनापासूनचा असा मैत्रीचा नाही म्हणत पण एक खूप छान भावसंबंध होता. तर ही तिन्ही पुस्तकं वाचताना मला फार मनापासून बरं वाटलं. एकतर आहे मनोहर तरी सारखं सुनीताबाईंचं आत्मकथन, एका बाजूला आत्मचरित्राचे सगळे रूढ साचे बाजूला ठेवलेलं, स्वतःच्या आयुष्याचा इतका स्वच्छ, इतका परखड, इतका स्पष्ट असा शोध फार क्वचित माणसांनी घेतलेला आहे. विशेषतः स्त्रियांच्या आत्मकथनामध्ये तर या प्रकारचा शोध नाही आपल्याला दिसत. याचं कारण संकोच आड येतो, काय ज्याला म्हणू की हळवेपणा आड येतो, संबंधांना जपण्यासाठी म्हणून निरनिराळ्या केलेल्या क्लुप्त्या असतील किंवा पळवाटा असतील किंवा टाळलेले विषय असतील, हे काहीही न करता पुलंसारख्या अतिशय प्रख्यात अशा कलावंताबरोबरचं सहजीवन हे सुनीताबाईंनी फार सुंदर रीतीने व्यक्त केलंय. आणि ते करताना स्वतःच्या आयुष्याकडेही अतिशय निरभ्रपणाने पाहिलंय. त्यामुळे आहे मनोहर तरी हे एका बाजूला पुलं आणि सुनीताबाई यांच्या भावसंबंधाचा शोध तर आहेच आहे, पण दुसऱ्या बाजूला सुनीताबाईंचं जे व्यक्तिमत्व त्यातून उभं राहतं ना, ते खरोखर अनोखं असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचणं हे मराठीतल्या आत्मचरित्रांमधला मैलाचा दगड ठरलेला एक आत्मचरित्र वाचणं एवढंच नाहीये, तर एका अतिशय संपन्न, समृद्ध, कविता प्रेमी, संवेदनशील आणि तरीही अतिशय कणखर, बौद्धिक करारी अशा व्यक्तीचा परिचय करून घेण्यासारखा आहे. दुसरं पुस्तक मी वाचलं सोयरे सकळ. यामध्ये सुनीताबाईंनी त्यांच्या सहवासात आलेल्या कितीतरी माणसांच्या बद्दल लिहिलंय, आणि हाही एक छान व्यक्तिमत्वांचा शोध आहे. म्हणजे त्यांनी कुमार गंधर्वांबद्दल लिहिलंय, त्यांनी वसंतराव देशपांड्यांच्याबद्दल लिहिलंय, त्यांनी काका कालेलकरांच्याबद्दल लिहिलंय. अनेक माणसं आहेत की ज्यांच्याबद्दल त्यांनी फार प्रेमानी, फार जवळीकीने लिहिलंय, आणि तरीही त्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा, त्यांचा स्वभाव, त्यांचा पिंड हा जाणून घेण्याचा एक फार छान प्रयत्न त्याच्यामधून दिसतो. तिसरं पुस्तक मी वाचलं ते प्रियजीये. हे पुस्तक म्हणजे काय म्हणू, मराठीमध्ये एकूणच म्हणजे आपल्या मराठी मनाला किंबहुना भारतीयच मनाला स्त्री पुरुषांमधली मैत्री ही फार रुचलेली गोष्ट आहे असं नाही. त्याच्याविषयीचा संकोच, त्याच्याविषयी काही न बोलणं हेच अधिक होतं. पण सुनीताबाई आणि जीए ही दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या परीने अतिशय संपन्न अशी व्यक्तिमत्व, श्रीमंत अशी व्यक्तिमत्व, आणि या दोघांच्याही मैत्रीच्या पत्रव्यवहारामधून एका बाजूला त्या दोघांच्या मधले भावसंबंध कशा प्रकारे विणत गेले आहेत हे आपल्याला कळतच, पण त्याचबरोबर जगभरातली पुस्तकं, त्याचं वेगवेगळ्या परीनी केलेलं वाचन, वेगवेगळ्या दृष्टीने केलेलं वाचन, आणि जाता जाता माणसांचे स्वभाव आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या लेखकांनी आयुष्याकडे कशा प्रकारे पाहिलेलं आहे यातून घेतलेला मानवी मनाचा आणि मानवी जीवनाचा शोध आहे, आणि एक प्रकारे दोघही सतत वेगवेगळ्या वाटांनी आपापल्या परीने जे तत्वचिंतन करतात त्याकडे जाणाय. विशेषतः सुनीताबाईंनी लिहिलेलं हे जे पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांचंच आयुष्याविषयीचं सगळं चिंतन आणि मानवी स्वभावाविषयीचं सगळं आकलन, त्यांनी केलेली मैत्रीची व्याख्या असेल, त्यांनी केलेली माणसाची व्याख्या असेल, या सगळ्यामधून एक अतिशय समृद्ध आणि श्रीमंत करणारा अनुभव आपल्याला येतो असं दिसतं. मराठीमध्ये पत्रव्यवहाराच्या स्वरूपात आलेली पुस्तकं ही अगदी मोजकी आहेत, आणि त्यात अग्रमानाचं स्थान मिळवणारं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. तेव्हा ही तिन्ही पुस्तकं वाचताना मला मिळालेला जो आनंद आहे ना, त्यासाठी स्टोरी टेलला मनापासून धन्यवाद देते,
आणि माझ्यासारखाच आनंद इतर अनेक श्रोत्यांना मिळेल या पुस्तकांच्या ऑडिओ बुकच्या निमित्ताने याची खात्री बाळगते.